बघ उदय शेट्टी. अरे देवा, एक तुझा भाचा आहे ज्याला साधी पोरगी पटवता येत नाही आणि हा उदय शेट्टी सारखा फोनवर फोन करतोय. मला कळत नाहीये आता मी याचं काय करू. देवाकडे प्रार्थना करण्याशिवाय काय करू शकतो आपण. अरे देवा, आता तूच मदत कर. कसली मदत करतोयस. अरे हे कुठे गेली. ओ ऐका, सॉरी सॉरी, मला माफ करा. सॉरी सॉरी. Hey, you, what are you doing? Grab that guy! Hey man, where is it? I don't know. You said it's there. Come on, we need to find him, man. He's behind us, I guess. Okay, we will search him, okay? We need to fight him. Hey, Uday, bye. Hey, Majnu. Majnu, na? वर पण यम आणि खाली पण यम. अरे यार, हा घुंगरू गायब झालाय. सकाळपासून दुकान, घर, हॉस्पिटल सगळीकडे बघून झालाय. वरून फोन करतो तो उचलना हरामखोर. मला टेन्शन आलंय, परत येतो लवकर. अरे कसा येऊ उदय भाय, इकडे आपल्या संजनाची काळजी कोण घेणार. संजनाची काळजी करू नकोस, तिच्या मैत्रिणी तिच्या सोबत त्या काळजी घेतील तिची. तू परत ये लगेच. या घुंगरू सेठची तर ना मी. अरे हा बूट का पडतो. पिकनिक ओव्हर. कोण बे. अरे बिन झाडाच्या नारळा, आत्महत्या करायची असेल तर सरळ मार ना, कमी मारू. बूट फेकून काय उंची मोजतोय. आता तू काय हातात धरून बसलाय, पाण्यात फेकून दे. उदय आणि मजनू मरतील ना तेव्हा एक घुंगरू पैदा होईल. अरे त्याला शक्य असेल ना, आमच्याच पायामध्ये घुंगरू बांधून आम्हालाच नाचवेल. अरे त्याला तर बेशुद्ध व्हायचं होतं माहितीये. त्या दिवशी जेव्हा मी लग्न तोडायला बोलवलं त्याला, त्यावेळी काय बोलला तो. माझा जीव गेला असताना तरी मी हे लग्न होऊ दिलं नसत. ज्याचा भाऊ असा आहे त्याची बहीण कशी असेल. आई बाप कसे कसे असतील. म्हणून आम्ही गायब झालो होतो, हे ठरवायला की तुझ्यासारख्या गुंडापासून पिछा कसा सोडवायचा. क्रिमिनल फॅमिलीशी संबंध तोडण्यासाठी पळाला होता ना तो. मी मुक्त करेन त्याला. ए बल्लू, चल गाडी काढ, चल. अरे उदय भाय, अरे उदय भाय ऐका तरी. अरे हे नका विसरू के. अरे आपल्या बहिणीच्या आयुष्याचा प्रश्न आहे की प्रेम करते त्या पोराव. तुम्ही त्याच्या मामाला टपकवलत ना तरी लग्न होऊ शकणार नाही. अरे मामा सोबत थोडीच लग्न करायचं. अरे रागात तुम्ही काय बोलताय, तुम्हाला काहीच कळत नाहीये. अहो नाते संबंध जपायचे होणारे व्याई आत. मी कोण आहे, कोणीच नाही. मी काही करू शकतो, काही बोलू शकतो. हो तू काही करू शकतो, जा काही कर. पण समजाव त्याला उदय शेट्टी कोण आहे, त्याचं खरं रूप काय आहे, तो का फिरलं तर तो काय करू शकतो. आणि कानपट्टीवर लावायचं आहे माझ्याकडे. त्याच्या कानाखाली अशी वाजवीन की तो स्वतः आपल्या भाच्याला घोड्यावर बसवून समोर नाचेल. कंट्रोल कंट्रोल, मी जातोय, तुम्ही काळजी करू नका, मी चाललोय. कंट्रोल 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 उदय, कंट्रोल कंट्रोल. मजनू पण कमी हरामी नाही, ठीक करेल सगळं तो. कंट्रोल 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 कंट्रोल. ए चले शान्या, चल वाट. ए घोडा दे, कोट पकड. बघ शेवटचं सांगतोय, उठ नाही तर आयुष्यात ना उठशील. उठण्यासाठी थोडाच विशुद्ध होऊन पडलो. उठणार
गोळ्या कुठं आहेत रे? या खिशात आहे भाई आणि गोडा त्या खिशात. माझी काय सुपारी बिपारी घेतलीस काय? एखाद दिवस राडा झाला ना तर तू गोळ्या भरत बसशील आणि कोणीतरी माझा गेम करून टाकल, समजलं का? ओ भाई, तुमचा कोण गेम वाजवणार? पण घोडा आणि गोळी एका खिशात ठेवले ना की तुम्ही किती लोकांचा गेम वाजवाल हे नाही सांगता येणार. हे घ्या ना भाई. भाईने गोळ्या लोड केलेत, अजूनही वेळ आहे घुंगरू. नाहीतर माझं नाव फक्त घुंगरू आहे पण मला कोणी वाजवू शकत नाही. भाई आता काहीच करत नाहीये. याला उडवायची रिस्पॉन्सिबिलिटी आपल्यावर आहे ना. याची पॅन्ट काढा. नागडा करा त्याला. हो भाई, डॉक्टर समोर तर सगळेच नागडे असतात. आज डॉक्टरला सुद्धा करा करा करा. भाई हा आधीपासूनच उघडा माणूस आहे, आता पण साला यू करतोय. भाई सोडा ना या मधल्याला, डायरेक्ट मेन पार्टीशी बोलूयात ना. गुंड आहोत, बदमाश आहोत, डॉन आहोत, म्हणून काय आमच्या बहीण बाळांची लग्न नाही होणार? प्रेम केलेस ना आमच्या संजनावर, हो की नाही? मग काय दिला, असाच लटकावून सोडून जाणार तू? हे बघ शाण्या, कार्ड वाटून झालेत, सगळ्या शहराला माहीत झालंय हा साखरपुडा झाला नाही ना. उदय भाईच्या इज्जतीचं काय? अरे भाईच्या इज्जतीच्या आईचं खोबरं, माझ्या इज्जतीचे तर ये लागतील ना. एल म्हणजे लागेल रे, फुल लागेल. हे सांग, आता तुझ्या मामाला तू उठवणार का मी उठवू? हे बघ, तू कोकेन दे, हिरोईन दे, काहीही कर, पण त्याला घेऊन साखर पुड्याला यायचं, नाहीतर तुझ्या अख्ख्या फॅमिलीला उडवून टाकेन मी. उडवून टाकशील? कस उडवशील तू? वरती बघ, वरती. तू तुझा मामा आणि मामी अस कबुतरांसारखं फडफडाल. मामा, मामी, मी